टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण करणार आहोत स्टेप कट। तर सर्वात आधी आपल्याला केसचं प्रिपरेशन करायचं आहे। केस हे पूर्णपणे ओले करून घ्यायचे, गुंता काढून घ्यायचा। आपण याचा स्ट्रेट कटचा व्हिडिओ बघितलाच असेल, नसेल बघितला तर प्लीज नक्की बघा। त्यानंतर मी इथे ट्रिमरने सरळ असे केस कट करून घेणार आहे। आपण कैचेनेसुद्धा करू शकतात, म्हणजे सीजरनेसुद्धा करू शकतात आणि ट्रिमरनेसुद्धा करू शकतात। तर अशा प्रकारे सर्वात आधी आपण लेंथ ही त्यांच्या हिशोबाने कट करून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे पार्टिशन करून घेतलेलं आहे, 4 सेक्शनचं पार्टिशन आहे। राईट साईड आणि लेफ्ट साईड आणि क्राउन सेक्शन करून घेतलेलं आहे। त्यानंतर एवढे तिची लेंथ आपण कट केलेली आहे। तर कॉर्नरच्या बाजूचे सर्व केस मी हे थोडेसे कट करून घेणार आहे यू शेपमध्ये, जेणेकरून आपल्याला स्टेप कट हा खूप सुंदर दिसेल। तर कॉर्नर मी कट करून घेतलं। त्यानंतर मी एक पार्टिशन जी सर्वात मानेवरची जी आहे नेप एरिया त्या ठिकाणचं पार्टिशन करून घेतली आणि तो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर मी सेकंड सेक्शन ओपन केलं, मला ते केस जरा कमी वाटत होते त्यामुळे मी पूर्ण केस सेक्शनमध्ये घेणार आहे, सेकंड सेक्शन कट केलं। आणि मी इथे 3 स्टेप टाकून घेणार आहे। फर्स्ट स्टेप टाकून झाली, त्यानंतर ही सेकंड स्टेप आहे आणि त्यानंतर लास्ट स्टेप आपल्याला टाकून घ्यायची आहे। सेक्शन बाय सेक्शनच आपल्याला कधी पण हेअर कट करायचं आहे, मध्ये कुठेही आपलं सेक्शन चुकलं नाही पाहिजे। तर ही आहे आपली लास्ट स्टेप, म्हणजे स्नेप एरियापासनं ते क्राउन सेक्शनपर्यंतचा हा स्टेप आहे। तर अशा प्रकारे मी पुन्हा रीचेक करत आहे, तुम्ही बघू शकता। कधी पण आपलं स्टेप हे चेक करत करतच मग आपण कट करायचं। त्यानंतर मी सर्व केस हे सरळ कट करून घेतलेले आहेत वरच्या दिशेला घेऊन। त्यानंतर आपले स्टेप बघा हे असे दिसत आहेत। तर अशा प्रकारे पुन्हा आपल्याला एक नेक्स्ट सेक्शन काढायचं आहे। तर थोडंसं गाईडलाईनसाठी मी जो हेअर कट केलेला आहे त्यातनं थोडेसे केस घेऊन घेतले आणि ही आपली गाईडलाईन आहे। तर ह्या गाईडलाईनला पकडूनच आपल्याला सेकंड सेक्शनसुद्धा कट करायचं आहे। स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे 3 स्टेप मी टाकत आहे। फर्स्ट कट करून झालेला आहे, त्यानंतर सेकंड कट करून झाला आणि हा आपला शेवटचा होता। तर एवढे केस इथे निघालेले आहेत। तर मी पुन्हा रीचेक करण्यासाठी पूर्ण केस हे एकत्र घेऊन घेतले। रीचेक कधीही विसरायचं नाही आहे, मी पुन्हा पुन्हा तेच सांगते। रीचेक कधी पण करून घ्यायचं की जेणेकरून आपले सर्व स्टेप हे सिमिलर दिसतील, कमी जास्त कुठेही राहणार नाही। त्यानंतर थर्ड स्टेपसुद्धा आपण अशाच प्रकारे करणार आहोत। तर जो कट आपण करून घेतो त्यातनं थोडेसे केस पुन्हा घेऊन घ्यायचे आणि मग गाईडलाईन बघायची आणि गाईडलाईनला धरूनच मग आपण हे सर्व हेअर कट करून घ्यायचं आहे। सेक्शननुसारच जायचं, कारण मग त्याने काय होतं हेअरकट आपला चुकत नाही। त्यानंतर मी इथे थोडं स्पीडमध्ये केलेलं आहे, कारण आपल्याला पुन्हा हेअरकट असाच करायचा आहे, त्यामुळे थोडंसं मी फास्ट दाखवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला हा बॅक साईडचा पूर्ण कट हा करून झालेला आहे आणि इतके सुंदर असे आपले स्टेप इथे दिसत आहेत। त्यानंतर मी इथे क्राउन सेक्शन रिमूव्ह करून घेणार आहे आणि हा जो हेअरकट आपण केलेला आहे 3 स्टेप त्याला आता आपण गाईडलाईन घेऊन घेऊन वरचं सेक्शन हे पूर्ण कट करणार आहोत। तर इथे मी ट्रायंगल काढून घेणार आहे, कारण मला इथे फुल स्टेप करायचा आहे। तर अशा प्रकारे मी इथे ट्रायंगल करून घेणार आहे गाईडलाईनसाठी आणि त्या ट्रायंगलला पकडून मी सरळ उंच पकडून मग इथे पूर्ण केस हे कट करत आहे। कट करायला घाबरायचं नाही आहे, कारण आपण खालच्या लेंथला टच करत नाही। तर अशा प्रकारे मी क्राउन सेक्शन कट करून घेतला आणि नेहमीप्रमाणेच आपण आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करून घेणार आहोत आणि या पार्टिशनला सरळ असं चिनच्या हिशोबाने कट करणार आहोत। जास्त फ्लिक्स नको होते त्यामुळे मी थोडंसं लॉंगच ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे गाईडलाईन घेऊन मी चिनच्या समोर पकडून स्ट्रेट असं कट केलेलं आहे की जेणेकरून लेंथही कमी होणार नाही आणि नॉर्मल असे फ्लिक्ससुद्धा दिसतील। तर अशा प्रकारे आपल्याला आपली गाईडलाईन ही मिळालेली आहे। तर जो आपण हेअर कट केलेला आहे, फ्लिक्स जे कट केलेले आहेत, त्या फ्लिक्सला क्रॉसमध्ये पकडून आपल्याला इथे समोरून असे लेअर करायचं आहे। लेअर करून मग आपण स्टेप टाकणार आहोत। तर हे बघा असं क्रॉस कट करायचं, जेणेकरून आपले लेअर होतील आणि केसही जास्त शॉर्ट होणार नाही। तर अशा प्रकारे सर्व हेअर सेक्शन बाय सेक्शन समोर घेऊन गाईडलाईनला धरून मग आपण क्रॉस करणार आहोत। बघा इथे आपला गाईडलाईन दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण आता क्रॉसमध्ये कट करणार आहोत। सर्व सेक्शन हे पुन्हा रीचेक करणार आहे मी की जेणेकरून आपले केस हे मध्ये मध्ये मोठे राहणार नाही। त्यानंतर बॅक साईडला जे आपण कट केलेला होता
त्यातनं आपण थोडंसं सेक्शन घ्यायचं आणि फ्रंटला जो हेअर कट केलेला आहे त्यामध्ये मिक्स करून आपल्याला पुन्हा आता इथे स्टेप टाकायचं आहे. तर अशा प्रकारे एक एक सेक्शन उंच 90 डिग्रीला पकडायचं आणि मग आपला हा ट्रँगल जो होता सेंटरचा त्याला आपण असं वरती घेऊन एक सेक्शन बाय सेक्शन कट करणार आहोत. समोरून लेअर आहेत ना, त्या लेअरला पकडून आपण एक एक स्टेप टाकणार आहोत. स्टेप टाकायलाही घाबरायचं नाही आहे कारण आता आपल्याला फक्त आणि फक्त स्टेप टाकायचे आहेत. तर बाउन्सी हेअर कट करायचं आहे, शॉर्ट करायचं आहे, त्यामुळे इथे कटिंग करायला जास्त काही टेन्शनचं काम नसतं. अशाच प्रकारे पूर्ण आपल्याला लेफ्ट साईडसुद्धा कट करायची आहे. माझी लेफ्ट साईड ही कट करून झाली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फ्रंटला बघा तुम्हाला बाउन्स दिसत असेल. खूप सुंदर दिसतो हा हेअर कट, कॉलेज गर्ल्स नक्कीच करू शकतात. तर नेहमीप्रमाणेच आपल्याला ब्लो ड्राय हे करून घ्यायचं आहे सेक्शन करून. इथे ब्लो ड्रायचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही, त्यानंतर मी इथे नोवाचा नॉर्मल असं स्प्रे करून घेणार आहे, होल्डिंग स्प्रे, की जेणेकरून माझी सेटिंग ही जास्त वेळ टिकेल. बऱ्याचदा काय होतं सेटिंग टिकत नाही, तर मी अशा प्रकारे क्लिप लावून घेते आणि स्प्रे मारून घेते की जेणेकरून आपली ही सेटिंग 3 ते 4 दिवस तरी नक्कीच राहील. तर अशा प्रकारे आपला हेअरकट इथे पूर्ण झालेला आहे. तर हा हेअरकट तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन, की तुम्ही सर्वजण ह्या हेअरकट लाईक करत आहात, शेअर करत आहात, सबस्क्राईब करत आहात आणि माझे असे सर्व व्हिडिओ नक्की बघत रहा. थँक्स फॉर वॉचिंग. तर कसा वाटला हेअरकट प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. सी यू.